Hello students, welcome back in mathematics course. Previous video we discuss topic is matrices. Matrices is completed. Then next topic is partial fraction. What is a partial fraction? Partial means other word. Then fraction. Fraction means apurnanga. Partial fraction in diploma syllabus. We will discuss rules of partial fractions. There are two rules. First, step number one. Rule first, when denominator has distinct linear factor means वेगवेगळे linear factor असतील छेदामध्ये. When denominator म्हणजे काय आहे? Has distinct linear factors. For example, the partial fractions of 3x upon x plus 1 in bracket x minus 2 are in the form. अशा प्रकारचे एक्झाम्पल असेल. समजा इथे देर आर टू ब्रॅकेट्स, ए अपॉन पहिला ब्रॅकेट प्लस बी अपॉन दुसरा ब्रॅकेट. कधी कधी तीन ब्रॅकेट असतात, मग ए अपॉन पहिला ब्रॅकेट प्लस बी अपॉन दुसरा ब्रॅकेट प्लस सी अपॉन तिसरा ब्रॅकेट, अशा प्रकारचे घ्यायचं. हा एक पहिला रूल आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये दोनच रूल आहेत, एक डिस्टिंक्ट फॅक्टर्स आणि दुसरा एक रूल आहे कॅन नॉट फॅक्टराइज. डिनॉमिनेटर कॅन नॉट फॅक्टराइज. इथं जर कधी तीन असेल तर तीन लिहायचे, दोन असेल तर दोन लिहायचे, ए अपॉन बी. व्हेरी सिम्पल प्रोसेस आहे, एकदम सिम्पल मेथड आहे. आपण डायरेक्ट यू सॉल्व द एक्झाम्पल्स. रिसॉल्व इन टू पार्शियल फ्रॅक्शन. रिसॉल्व पुन्हा ते कशामध्ये सॉल्व करायचे? पार्शियल फ्रॅक्शन मध्ये सॉल्व करायचे. इट इज व्हेरी सिम्पल. बघा, दिलेलं एक्झाम्पल आपण ऍडरे लिहिणार. एक्स प्लस फोर अपॉन एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस वन. Therefore, x plus 4 upon x in bracket x plus 1 is equal to a upon पहिला ब्रॅकेट which is a upon x plus b upon दुसरा ब्रॅकेट x plus 1. a upon पहिला ब्रॅकेट x plus b upon दुसरा ब्रॅकेट x plus 1 equal to a multiply x plus 1 plus b multiply x. Cross multiplication. छेदामध्ये आपण काय राहत आहे? एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस वन. हेअर इज एक्स प्लस फोर अपॉन एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस वन. आता दोन्ही साईडचा छेद कसा आहे? समान आहे. मग आपण काय करू शकतो? कॅन्सल करू शकतो. तो कॅन्सल झाला. देअरफोर पुढच्या वेळेस आपण डायरेक्ट स्टेप लिहिली तरी चालेल. एक्स प्लस फोर ए इन ब्रॅकेट एक्स प्लस वन प्लस बी इंटू एक्स. हेअर इज इक्वेशन नंबर फर्स्ट. आता जर आपण पहिलं इक्वेशन घेतलं तर पहिल्या इक्वेशन मध्ये आपल्याला जर ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर बी हा कंपल्सरी झिरो झाला पाहिजे. आपल्याला जर ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर बी काय झाला पाहिजे? कंपल्सरी झिरो झाला पाहिजे. पुट एक्स इज इक्वल टू झिरो. पुट एक्स इज इक्वल टू झिरो. देअरफोर पुट एक्स इज इक्वल टू झिरो इन इक्वेशन नंबर फर्स्ट. देअरफोर झिरो प्लस फोर a in bracket 0 plus 1 plus b into 0 is equal to a in bracket 1 plus 0. Here is 4. Therefore, 4 is equal to a. A ची व्हॅल्यू किती आली आपली? 4. a equal to 4. A ची व्हॅल्यू किती आली? 4. आता आपल्याला ए झिरो करायचं. सेकंड टाइम काय करायचंय? ए झिरो करायचं. ए झिरो करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पुट एक्स इज इक्वल टू मायनस वन इन इक्वेशन फर्स्ट. पहिल्या इक्वेशन काय करायचं? एक्स इज इक्वल टू मायनस वन टाकायचं. देअरफोर मायनस वन प्लस फोर इक्वल टू मायनस वन प्लस फोर इक्वल टू ए ब्रॅकेट मायनस वन प्लस वन प्लस बी इंटू मायनस वन. देअरफोर मायनस वन प्लस फोर ची व्हॅल्यू किती आली? थ्री इज इक्वल टू झिरो मायनस बी. देअरफोर थ्री इज इक्वल टू मायनस बी. देअरफोर बी इज इक्वल टू मायनस थ्री. ए इक्वल टू आली आपली व्हॅल्यू फोर, बी इक्वल टू आली आपली व्हॅल्यू
minus 3. You have find the value of a and b. Ata here is this one in partial fraction. X plus 4 upon x in bracket x plus 1 is equal to what is the value of a? 4. 4 upon x plus minus 3 upon x plus 1. Therefore, required partial fraction is x plus 4 upon x in bracket x plus 1, that is 4 upon x plus minus 3 x plus 1. Required partial fraction is 4 upon x minus 3 upon x plus 1. Next example question, resolve into partial fractions. जो क्वेश्चन दिला तो आपल्याला आधीच लिहायचं आहे x square plus 4x plus 1 x square plus 4x plus 1 upon x minus 1 x plus 1 x plus 3. आता याच्या छेदामध्ये म्हणजे डिनोमिनेटर मध्ये किती आहे? तीन डिस्टिंक्ट ब्रॅकेट आहे, वेगवेगळे ब्रॅकेट आहे. मला कसं सिम्प्लिफाय करणार आपण? a upon पहिला ब्रॅकेट घेणार x minus 1 plus b upon दुसरा ब्रॅकेट x plus 1 प्लस सी अपॉन तीसरा ब्रैकेट एक्स प्लस थ्री. आता याचं सिम्प्लिफिकेशन करणार, पहिले इक्वेशन बनवणार, इथं काय होणार ए मल्टीप्लाय छेदामधला ब्रॅकेट सोडून द्यायचा, दोन ब्रॅकेट मल्टीप्लाय करायचं एक्स प्लस वन एक्स प्लस थ्री प्लस बी मल्टीप्लाय. आता बी मल्टीप्लाय झाले तर हे छेदामध्ये सोडून द्यायचं, बाकी दोन मल्टीप्लाय करायचं एक्स मायनस वन एक्स प्लस थ्री प्लस सी मल्टीप्लाय. सी मल्टीप्लाय काय होईल? हे सोडून द्यायचं, हे दोन मल्टीप्लाय करायचं एक्स मायनस वन एक्स प्लस वन. इक्वेशन नंबर फर्स्ट या साईडला काय राहील? एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस वन. एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस वन हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस वन. आता पहिल्या इक्वेशन मध्ये काय करायचं आपल्याला? ए ची व्हॅल्यू काढताना बी आणि सी झिरो झाला पाहिजे. ए ची व्हॅल्यू काढताना काय करायचं? बी आणि सी झिरो करायचं. बी आणि सी केव्हा झिरो होईल? याच्यामध्ये कॉमन ब्रॅकेट बघायचं. कोणता आहे? कोणता आहे? एक्स मायनस वन हा काय झाला? कॉमन ब्रॅकेट. म्हणजे आपल्याला पुट काय करावं लागेल? पुट एक्स इज इक्वल टू वन इन इक्वेशन फर्स्ट. पहिल्या इक्वेशन मध्ये काय करायचंय? वन पुट करायचं. वन पुट केल्यानंतर काय होईल बघा? वन चा स्क्वेअर प्लस फोर इन ब्रॅकेट वन प्लस वन इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट वन प्लस वन वन प्लस थ्री प्लस झिरो प्लस झिरो. दोन्ही झिरो होऊन जाणार इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट किती आलं? ए टू हे किती आलं? फोर. हेर इज वन प्लस फोर प्लस वन, देअर फोर फोर प्लस टू दॅट इज सिक्स is equal to 8a, therefore a is equal to 6 by 8. a is equal to kiti 6 by 8, that is 3 by 4. tin duni 6 4 8 a chi value ali kiti 3 by 4. a chi value kiti bhetli apala 3 by 4. what is the value of a? is 3 by 4. nantar काय करायचं? आपण a ची व्हॅल्यू भेटल्यानंतर बी ची व्हॅल्यू काढायची. मग बी ची व्हॅल्यू काढताना ए आणि सी काय झाला पाहिजे? झिरो झाला पाहिजे. ए आणि सी झिरो होण्यासाठी काय कॉमन ब्रॅकेट आहे? एक्स प्लस वन. पुट एक्स इज इक्वल टू मायनस वन इन इक्वेशन, इन इक्वेशन फर्स्ट, इन इक्वेशन फर्स्ट. पहिल्या इक्वेशन मध्ये काय पुट करायचं आहे? मायनस वन पुट करायचंय. देअरफोर मायनस वन चा स्क्वेअर प्लस फोर फोर इन ब्रॅकेट मायनस वन प्लस वन इज इक्वल टू पहिला झिरो होणार प्लस बी मायनस वन मायनस वन. नंतर एक्स इक्वल टू काय करायचं? मायनस वन प्लस थ्री प्लस झिरो. देअरफोर मायनस वन चा स्क्वेअर वन मायनस फोर प्लस वन इज इक्वल टू बी इन ब्रॅकेट मायनस टू हियर इज टू. देअरफोर मायनस टू इज इक्वल टू मायनस फोर बी. देअरफोर बी इज इक्वल टू मायनस टू अपॉन मायनस फोर इज इक्वल टू वन बाय टू.
दोनों चार माइनस माइनस प्लस बी ची वैल्यू किती आली 1 बाय 2 बी इज इक्वल टू किती 1 बाय 2 बी इज इक्वल टू किती 1 बाय 2 आता आपण ए ची वैल्यू भेटली बी ची वैल्यू भेटली आपण सी ची वैल्यू प्राप्त काय करायचं ए आणि बी 0 झाला पाहिजे मग ए आणि बी मध्ये काय कॉमन ब्रॅकेट आहे x + 3 4 x = minus 3 इन इक्वेशन फर्स्ट पहिल्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करायची पहिल्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय माइनस 3 चा स्क्वेअर प्लस 4 इन ब्रैकेट माइनस 3 प्लस 1 इज इक्वल टू पहिला 0 झाला दुसरा 0 झाला 0 प्लस 0 प्लस 3 इन ब्रैकेट माइनस 3 माइनस 1 आपल्याला व्हॅल्यू कोणती टाकायची माइनस 3 टाकायची इन ब्रैकेट माइनस 3 माइनस 1 माइनस 3 प्लस 1 हियर इज माइनस 3 प्लस 1 माइनस 3 प्लस 1 therefore what is the answer negative number the square always positive so minus 3 the square 9 minus 12 plus 1 is equal to c in bracket minus 4 minus 2 therefore minus 2 9 plus 1 that is 10 10 minus 20 minus 2 here is minus minus plus 8c therefore c is equal to minus 2 by 8 what is the answer of this minus 1 by 4 therefore c is equal to minus 1 by 4 c is equal to kiti minus 1 by 4 म्हणजे आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करताना काय रूल वापरायचा आहे एकदा a ची व्हॅल्यू काढताना b आणि c 0 करायचं आहे b ची व्हॅल्यू काढताना a आणि c 0 झाला पाहिजे आणि c ची व्हॅल्यू काढताना a आणि b 0 झाला पाहिजे ए आणि बी 0 असला पाहिजे लास्ट काय बघा आता रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन देयरफॉर x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 अपॉन x माइनस 1 x प्लस 1 x प्लस 3 इक्वल टू ए अपॉन म्हणजे तो व्हॅल्यू आहे 3 बाय 4 3 by 4 upon x minus 1 1 by 2 upon plus 1 by 2 upon x plus 1 plus minus 1 by 4 upon x plus 3 required partial fraction is therefore required partial fraction is equal to आता याच्यामध्ये आपण 1 by 4 कॉमन काढू शकतो 1 by 4 जर कॉमन काढले काय होते बघा 3 upon x minus 1 plus आधी तर 1 by 2 होतं पण आपण कॉमन काढले किती 1 by 4 2 ने मल्टिप्लाय केलं वरती 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे किती आला 2 upon x plus 1 here is minus sign 4 is common 1 upon x plus 3 this is a required partial fraction